मतदारदानवे आधी येणारच होते आणि मलाही यायचं होतं, म्हटलं एकत्र जाऊया. रत्नागिरीमध्ये आपले एक सहकारी पत्रकार, सगळ्यांचे मी माझे सहकारी मानतो, त्यांची ज्या प्रकारे निर्घृण हत्या झाली, महाराष्ट्राला महाराष्ट्राचा थरकाप उडवणारी हत्या, महाराष्ट्राचं कायदा आणि सुव्यवस्था काय आहे अलीकडच्या काळात आपण पाहतो आहोत, त्या बातम्या आपणच देत असतो. पण अशी बातमी देणारा या कोकणातला एक तरुण पत्रकार अशा प्रकारे मारला गेला, मारण्यात आला, हे आपल्या सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. खरं म्हणजे ह्या कोकणातून महाराष्ट्राला आणि देशाला प्रमुख पत्रकार दिले, म्हणजे लोकमान्य टिळकांचा जन्म पत्रकार म्हणून या कोकणातला आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा मी नेहमी आपण जेव्हा संदर्भ देतो ते कोकणातले आहेत, पत्रकारितेचे आद्य गुरुवर्य आमचे, अनेक पत्रकार या महाराष्ट्रातून आपण, आणि त्याच भूमीमध्ये एक तरुण पत्रकार, त्याच्या भूमिका पटत नाहीत कोणाला म्हणून चिरडून गाडीखाली फरफडत मारला जातो. पूर्वी अशा प्रकारच्या घटना बिहारमध्ये होत होत्या, आणि असं काय घडलं की आपण म्हणायचो की महाराष्ट्राचा बिहार झालाय का, आता बिहारला म्हटलं जात आहे तुमचा महाराष्ट्र झालाय का. ही हत्या साधी नाही, कोकणातल्या काही प्रकल्पांच्या विरोधामध्ये जनमत वेगळं असू शकत, काही लोक समर्थनार्थ असू शकतात, काही विरोधात असू शकतात, असतात, लोकशाही आहे. पण शेवटी लोक ठरवतात काय हवंय आणि काय नको ते, हा लोकांचा निर्णय असतो. आणि लोकांची भूमिका मांडणारा एक पत्रकार मारला जातो, त्याच्यामागे कोण आहे याचा तपास करावा ही मागणी जरी केली असली प्रत्येकानं, तरी हा तपास स्वतंत्रपणे निपक्षपातीपणे होईल का या आजही शंका आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, माझ्या तोंडासारखं त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून काच येत आहे, काय नियतीचे संकेत आहेत माहीत नाहीत. गृहमंत्री असलेले आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मी काही बाबी आम्ही समोर मांडल्या, त्याच्यामध्ये याच्यामागे राजकीय षडयंत्र आहे. याच्यामध्ये ज्या रिफायनरीच्या विरुद्धामध्ये शशिकांत हा सातत्यानं त्याच्या वृत्तपत्रातून लिहत होता, बोलत होता, त्याच्यातून ही हत्या झाली आहे. आणि त्या आसपास जे जमीनदार आहेत बाहेरचे, बाहेरून ज्याने येऊन जमिनी खरेदी केल्या, आणि त्या जमीनदाराचे काही ते संबंध इथे गुंतलेले आहेत का त्याच्या हत्येमध्ये, हा एक तपासाचा विषय आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे जो संशयित मारेकरी या तुरुंगात आहे, कोठडीत आहे, त्याचे लागेबांधे नक्की कोणत्या सत्ताधाऱ्यांशी होते, राजकीय पक्षाशी होते, हा एक तपासाचा विषय आहे. एसआयटी स्थापन केली 11 अधिकाऱ्यांची, त्या एसआयटी मधले 11 अधिकारी कोण आहेत, जिथे या देशामध्ये आज कोणती यंत्रणा स्वतंत्र नाही, निपक्ष नाही असं आम्ही म्हणतो, न्यायालयापासून अनेक संस्थांवर राजकीय दबाव असतात आणि तपास केले जातात, आणि त्या दबावाखाली अनेकांना अटकाई केल्या जातात, अनेकांचा सुटका केल्या जातात, अनेकांना क्लीन चीट दिली जाते, त्याच्यामुळे या खुनाचा तपास त्या पद्धतीनं होईल का. कारण जिथे खून झाला, मी एफ आय आर वाचली,
आणि त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत. वारिसे खुनाचा जी जागा आहे पेट्रोल पंप, त्या हॉटेलच्या आसपासचे तीनही सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे, त्या भागात 3 ते 4 सीसीटीव्ही होते अंबादासजी, आणि ते तीनही सीसीटीव्ही नेमकं त्यावेळेला बंद पडले, त्याचं फुटेज मिळत नाही आहे. टायरवाला, पेट्रोल पंप, सरस्वती हॉटेल हे तिन्ही कॅमेरे बंद आहेत. त्या पेट्रोल पंपावर 8 कर्मचारी होते, त्या 8ही कर्मचाऱ्यांवर त्यांनी जबाब देऊ नये म्हणून दबाव आणला जातो आहे त्या 8ही कर्मचाऱ्यांवर. या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणतात की मी वाचलं की प्लान करून खून केला. आपण सुद्धा ते त्या आपण बातम्या दिलं, प्लान एकट्याचा होत नाही. मग या प्लानमध्ये कोण कोण आहेत नक्की? एका गरीब सामान्य पत्रकाराचा खून करण्यासाठी नक्की कोणी प्लान केलं? तो पेट्रोल पंपावर पोहोचला, तो आता निघाला, तो आज जाणार आहे. मग या प्लानमध्ये जे सहभागी होते त्यांच्यापर्यंत स्थानिक एसआयटीचा तपास होईल, पण आतापर्यंत ज्यांच्या हातात तपास आहे ते का पोहोचले नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. हा जो अटकेत असलेला आंबेकर आहे तो एक जमिनीचा दलाल होता, सगळं ठीक आहे. त्याने जे जागांचे व्यवहार केलेले आहेत त्याच्यामध्ये अनेकांचे बेनामी व्यवहार आहेत, प्रमुख लोकांचे राजकीय नावं काही असो, कोणी सांगत असेल माझी 1 इंच तरी जमीन दाखवा मी राजीनामा देतो, पण त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचे सगळ्यांचे तिथे बेनामी व्यवहार आहेत. त्यातून ही हत्या झाली आहे का? याआधी वारिसेची हत्या होण्याआधी ज्या 4 प्रमुख लोकांना ठार मारण्याची धमक्या देण्यात आल्या, त्याच्यामध्ये पहिला नंबर होता नरेंद्र जोशी याचा. तुम्हाला नरेंद्र जोशी नाव माहीत असेल, ज्याच्यावर कोर्टाच्या आवारात हल्ला झाला होता आणि तो याच पंढरीनाथ आंबेकरने केला होता. सत्यजित चव्हाण, नरेंद्र जोशी, अमोल बोळे, नितीन जठार, दीपक जोशी, सतीश बाणे हे या रिफायनरी विरोधी आंदोलनातले प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यातील काही लोकांना सुद्धा अशा प्रकारे धमक्या आल्या होत्या, त्यांना तडीपारीच्या नोटीसेस देण्यात आल्या, तुम्ही जरी आंदोलन थांबवलं नाही तर तुमच्या हत्या होतील, तुम्हाला मारलं जाईल. पण पहिला बळी शशिकांत वारिसेचा घेण्यात आला, हे सुद्धा अत्यंत महत्वाचे. हे यातले सत्यजित चव्हाण जे आहेत यांना या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या घरावर ATHच्या धाडी टाकण्यात आल्या. हे काय सीमेचे कार्यकर्ते आहेत, या देशातल्या ज्या अतिरेकी संघटना आहेत त्यांचे मोरके आहेत. सत्यजित चव्हाण हे नाव असलेला माणूस कोकणातला, त्याच्यावरती ATHच्या धाडी कोणाच्या सूचनेनुसार टाकण्यात आला? ATH सहज धाड टाकत नाही, काहीतरी राजकीय दबाव असल्याशिवाय एका निरपराध व्यक्तीच्या घरात घुसणं ATHचं काम नाही. आणि नरेंद्र जोशी ह्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जो FIR दाखल झालेला आहे आणि नरेंद्र जोशी यांचा जबाब आहे तो वाचण्यासारखा आहे, तो पत्रकाराने वाचावा आणि त्यात अनेक गोष्टी स्पष्ट होतात. सिंधुदुर्गामध्ये राजकीय हत्यांची परंपरा आहे, श्रीधर नायकांपासून सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर, ते आता लोण इथपर्यंत आलेलं आहे असं मला दिसत आहे. आणि ही एकच साखळी आहे. आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये त्यातले प्रमुख नेते उपस्थित होते, मला कोणावरती थेट आरोप करायचा नाही,
पण राज्याचे गृहमंत्री एक सभा घेतात आणि सांगतात की काय झालं तर रिफायनरी होणारच, कोण आडवं येते पाहू. आणि दुसऱ्या दिवशी एका तरुण पत्रकाराची हत्या होते. हा निव्वळ योगायोग नाही असं आम्हाला वाटतं. शशिकांत वारसे यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. त्याहीपेक्षा या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकारची बेअब्रू झालेली आहे. शशिकांत वारसे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये द्यावेत ही आमची मागणी होती आणि आहे. खरं म्हणजे एका निरपराध माणसाचा हा ही हत्या म्हणजे बलिदान आहे. 50 लाख सुद्धा कमी पडतो तरी आम्ही पुन्हा मागणी करतो की त्यांचं कुटुंब, त्यांचा मुलगा, त्यांची वृद्ध आई यांचा आक्रोश या सरकारने ऐकला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेल्या 2 दिवसापासून कोकणात येऊन जाऊन आहेत. काल त्या भागात होते, आज इथे येतात असं मला कळलं. तर त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी नंतर आपल्या प्रश्नांना उत्तरं देईन, पण विरोधी पक्षनेते आपले आहेत, त्यांनी सुद्धा नाही त्यांना हा प्रश्न मांडायचा आहे विधिमंडळामध्ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.